पायरी लागेले तड़े पाय झाले जड़ पायरी लागेले तड़े पाय झाले जड़ अर देवा तुझा देवळात चोरट्यांचा फड़ चोरट्यांचा फड़। जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आत्ता बघत असलेला व्हिडिओ आपण एडिटिंग केला आहे आपल्या काइनमास्टर ॲपवरून। तर मित्रांनो, काइनमास्टर ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आपल्याकडे जे मोड वर्जन आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेले आहे। समजा तुम्हाला मोड वर्जन हवं असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन आरामामध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आय डी स्क्रीनवरती शो होत आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ चालू करण्या अगोदर सर्वांना एकच रिक्वेस्ट आहे, समजा तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची इन्फॉर्मेशन तुम्हाला आरामामध्ये मिळून जाईल। चला तर मग आजच्या व्हिडिओकडे, लेट्स बिगिन। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला आपलं काइनमास्टर ॲप ओपन करायचं आहे। काइनमास्टर ॲप ओपन केल्याच्या नंतर हा जो प्लसवाला आयकॉन दिसत आहे, म्हणजे हे जे चिन्ह दिसत आहे, याच्यावरती तुम्हाला टच करायचं आहे आणि 1.1 हा रेशो इकडून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। हा रेशो सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर एक इंटरफेस ओपन होईल अशा प्रकारे। नंतर तुम्हाला हा जो मीडियाचा ऑप्शन दिसत आहे याच्यावरती तुम्हाला टच करायचा आहे। देन नेक्स्ट तुम्हाला हे बॅकग्राऊंड दिसत आहे याच्यावरती टच करून ब्लॅक कलरचं बॅकग्राऊंड किंवा तुम्हाला आवडेल त्या कलरचं बॅकग्राऊंड इकडे ॲड करायचं आहे आणि त्याची लेंथ असेल ती इकडून अशी वाढवून घ्यायची आहे 30 सेकंदाच्या पुढे। नंतर आपण कट करून घेऊ। पुन्हा राईटवरती क्लिक करायचं आहे। पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटवरती यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला इकडे टेम्पलेट घेऊन यायचे आहे। तर मित्रांनो, आपण जे व्हिडिओमध्ये मटेरियल यूज करतो ते सर्व टेलिग्रामवरती अपलोड केलेले आहे, तिकडून तुम्ही आरामामध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। तर ही टेम्पलेट तुम्ही इकडे घेऊन आल्याच्यानंतर इकडून जो मध्ये आयकॉन दिसत आहे हावाला, त्याच्यावरती टच करून तुम्हाला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला थोडंसं पुढे येऊन बघू शकता अशा प्रकारे इकडे जे टेम्पलेट आहे इकडे शो होते। तर तुम्हाला पुन्हा लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इकडे हावाला टेक्स्ट ॲड करायचा आहे आणि एका साईडला सेट करायचा आहे। नंतर आपण याची पोझिशन जी असेल ती चेंज करून घेऊ। नंतर याला इन ॲनिमेशन जे आहे ते फीडवरती ठेवायचं आहे आणि याचं टायमिंग जे असेल 1%चा थोडंसं पुढे ठेवायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला याची जी लेंथ असेल ती एकदम व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशी वाढवून घ्यायची आणि राईटवरती क्लिक करायचं आहे। नंतर स्टार्टिंग पॉईंटवरती यायचं आहे, पुन्हा तुम्हाला थोडंसं पुढे यायचं आहे अशा प्रकारे आणि पुन्हा लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इकडे हावाला टेक्स्ट जो आहे म्हणजे हावाला फॉन्ट तो इकडे ॲड करायचा आहे अशा प्रकारे आणि ह्याचासुद्धा इन ॲनिमेशन जे असेल ते वाईपवरती ठेवायचं आहे। इकडे खाली तुम्ही स्क्रॉल केल्यावरती तुम्हाला इकडे दिसेल वाईप राईट, अशा प्रकारे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इकडून चॉईस करून ठेवू शकता आणि याचा जे टायमिंग असेल ते थोडंसं अशा प्रकारे इकडून वाढवून घ्यायचं आणि राईटवरती क्लिक करायचं। नंतर आपण याची पोझिशन चेंज करू, याची लेंथसुद्धा तुम्हाला इकडून वाढवून घ्यायची आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला 4 सेकंदाच्या आसपास यायचं आहे आणि इकडे एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपण जे टेम्पलेट लावलेली पाठीमागे हीवाली, तर हीवाली टेम्पलेट जी आहे ती इकडून साऊंड ऑफ करून अशा प्रकारे इकडून कट करून घ्यायची आणि राईटवरती क्लिक करायचं आहे। पुन्हा लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन आपला जो फोटो होता तो इकडे अशा प्रकारे ॲड करायचा आहे आणि फुल स्क्रीन करून व्यवस्थितरित्या स्क्रीनवरती सेट करून घ्यायचा आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्या फोटोवरती टच करून तुम्हाला इकडे जे 3 डॉट दिसत आहेत याच्यावरती क्लिक करून तुम्हाला सेंड टू बॅक अशा प्रकारे करायचं आहे, जेणेकरून आपले टेक्स्ट समोर येतील। पुन्हा राईटवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि पुन्हा थोडंसं पुढे येऊन तुम्हाला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इकडे ही कलरवाली टेम्पलेट इकडे ॲड करायची आहे आणि व्यवस्थितरित्या अगोदर स्क्रीनवरती अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे आणि पुन्हा त्याचा ब्लीडिंग पॉईंट जो असेल तो स्क्रीनवरती करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि पुन्हा त्याचा जो साऊंड असेल तो इकडून म्यूट करायचा आहे अशा प्रकारे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे। तर आपले जे फॉन्ट असतील ते असे ॲडजस्ट झाले नसतील तर तुम्ही प्रत्येक फॉन्टवरती, म्हणजे आपण जे टेक्स्ट लावलेत ते व्यवस्थितरित्या अशा तुमच्या फोटोवरती सेट करून घ्यायचे आहेत, इकडून अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे। नंतर आपण जो फोटो इकडे ॲड केला त्याची लेंथसुद्धा तुम्हाला लेअरची लेंथ जी असेल ती व्हिडिओच्या एंडपर्यंत अशी वाढवून घ्यायची आणि राईटवरती क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला थोडंसं 11 सेकंद किंवा 12 सेकंदाच्या आसपास येऊन तुम्हाला इकडे स्मोक इफेक्ट ॲड करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इकडे स्मोक इफेक्ट ॲड करायचा आहे।
तर हा स्मोक इफेक्ट सुद्धा आपल्या टेलिग्राम वरती अपलोड केलेला आहे, तिकडून तुम्ही आरामामध्ये घेऊ शकता। स्मोक इफेक्ट ऍड केल्याच्या नंतर फुल स्क्रीन करायचा आहे इकडून, आणि राईट वरती क्लिक करायचं आहे, आणि याचा साऊंड जो असेल तो इकडून म्यूट करून घ्यायचा आहे, आणि ब्लीडिंग पॉइंट जो असेल याचा इथे खाली गेल्याच्यानंतर तुम्हाला एक ब्लीडिंग ऑप्शन दिसेल, तो स्क्रीनवरती करायचा आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटवरती यायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे, आणि इकडे ह्याला इवाली बॅकग्राऊंड म्हणजे आपला बॉर्डर इनेबल म्हणजे ऑन करायचं आहे, आणि फुल स्क्रीन करायचं आहे। बॉर्डर घेऊन आल्याच्यानंतर फुल स्क्रीन केल्याच्यानंतर तुम्हाला मीडियावरती बोलतो आहे, ब्लीडिंगच्या ऑप्शनवरती जायचं आहे इकडे खाली, आणि स्क्रीन करायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपला जो स्टेटस होता तो क्रिएट झालेला आहे मित्रांनो, आणि तुमचा जो टेक्स्ट असेल तो म्हणजे तुमचा जो लोगो असेल तरी तुम्ही तिकडे ॲड करून घेऊ शकता। तर हा वाला बॉर्डर आपण इकडे दिलेला आहे, याची लेंथसुद्धा तुम्हाला इकडून वाढवून घ्यायची आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे। तर बाकी सर्व लेयर असतील ते आपल्या सॉन्गच्या बीपनुसार आपण म्हणजे सॉन्गच्या शेवटच्या पॉईंटवरती जाऊन आपण टच करून म्हणजे कट करून घ्यायचे आहे। याच्यामध्ये सॉन्ग ॲड करण्यासाठी तुम्हाला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, आणि आपण जो हा स्टेटस क्रिएट केलेला आहे याचा सॉन्ग इकडे एक्झॅक्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे एक्झॅक्ट करून घ्यायचा आहे। हा सॉन्ग इकडे ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला खाली एक एक्झॅक्ट ॲडिओ करून ऑप्शन दिसेल, याच्यावरती टच करायचं आहे, आणि हा व्हिडिओ इकडून डिलीटच्या ऑप्शनवरती टच करून कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला व्हिडिओ जो असेल त्याचा फक्त सॉन्ग इकडे ॲड झाला असेल आणि बाकी सर्व मटेरियल डिलीट झालं असेल। बाकी सर्व लेयर जे असतील ते आपल्या सॉन्गनुसार इकडून कट करून घ्यायचे आहेत। प्रत्येक लेअरवरती टच करायचं आहे, या कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून ट्रिम टू राईट ऑफ प्लेट करून कट करून घ्यायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे सर्व लेयर तुम्हाला इकडून कट करून घ्यायचे आहेत, आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला जो स्टेटस होता तो इकडे क्रिएट झाला। आपला व्हिडिओ मित्रांनो क्रिएट झालेला आहे, तर आपला जो व्हिडिओ आहे तो सेव्ह करण्यासाठी इकडे शेअरचं ऑप्शन दिसत आहे, याच्यावरती टच करायचं आहे, आणि तुम्ही इकडे एक्सपोर्टचा ऑप्शन दिसत आहे, याच्यावरती टच केल्याच्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये तुमचा व्हिडिओ सेव्ह होईल। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपले चॅनलही सबस्क्राईब करा, कारण इथून पुढेसुद्धा खूप सारे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत। चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।